तडजोड करणे हे आयुष्याचं दुसरं नाव आहे. विचारांचं नातं इतकं घट्ट असावं की जिथे मतभेदसुद्धा हसत हसत स्वीकारता आला पाहिजे. मनात आलेला मोहाचा पहिला क्षण ही पापाची पहिली पायरी असते. आयुष्य फार लहान आहे. जे आपल्याशी चांगले वागतात त्यांचे आभार माना व जे आपल्याशी वाईट वागतात त्यांना हसून माफ करा. वाईट लोकांबरोबर वाईट न वागणे चांगले आहे, परंतु अशा लोकांपासून जरा दूर राहणे हे त्यापेक्षाही चांगले आहे. प्रत्येक गोष्टीचा हिशोब हा ठेवत जा, कारण आजकाल लोक चांगलं काम करणाऱ्यांना हमखास विचारतात की आमच्यासाठी तुम्ही काय केलं. ज्ञान असेल तर शब्द समजतात व अनुभव असेल तर या शब्दांचे अर्थ समजतात. माणूस असो किंवा मिठाई, त्याच्यात गोडवा नसेल तर माणूसच काय, मुंगीसुद्धा त्याच्याजवळ येत नाही. नशीबसुद्धा हरायला तयार असतं, फक्त तुमची जिद्द जिंकण्याची असायला हवी. पेनकिलर्स खाऊन शरीराचे दुःख कमी होतं, पण मनाचं होत नाही. न बोलता जिथे मनाचे भाव समजतात ते ठिकाण म्हणजे मैत्री. काही लोकांची साथ ही भारी असते, मग मैत्री असो किंवा प्रेम.